चंदगड लाइव न्यूज या न्यूज पोर्टलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा. प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर विलास नांदेवडेकर साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय गोपाळराव पाटील साहेब, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव माननीय डॉक्टर विलास नांदेवडेकर साहेब, त्याचबरोबर आमचे दौलत विश्वास संस्थेचे मार्गदर्शक, आमचे कुटुंबप्रमुख माननीय गोपाळराव पाटील साहेब, वंदन करीती तुझला शारदे पूर्वी मनोकामना, त्याचबरोबर दीप प्रज्वलनानं मावळत्या सूर्याने मिनमिनत्या पणतीला विचारलं, माझ्या नंतर माझं काम कोण करेल, त्यावेळी ती म्हणाली मी माझ्या परीनं करेन. आपला सूर्य होता आलं नाही तरी चालेल, पण छोटीशी पंती तरी जरूर व्हावं, तिचं काम आपण नेटानं पुढे न्हावं. त्यासूनही उच्च शिक्षण घेऊ शकत नव्हते. तालुक्याची उच्च शिक्षणाची गरज ओळखून दौलत विश्वस्त संस्थेने यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवारी गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय सुरू केले. तेव्हापासून कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याची परंपरा आम्ही कायम ठेवली आहे. सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाने केलेल्या कार्याचा अहवाल आपणासमोर मांडताना मला आनंद वाटतोय. त्यानंतर वैभव दीपक बिर्जे, बीएससी फर्स्ट, डेकथलॉन स्पर्धा कांस्य पदक, बीएससी थर्ड, कुमारी संजीवनी महादेव कांबळे, शासकीय खो खो स्पर्धा विजयराजी पाटील, किरण कुंडली बिर्जे, पूर्ण त्यांच्या असले तरी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. कैलासवासी गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील यांच्या स्मरणात श्री नरसिंहराव पीएफआर, कुमारी दीपाली कृष्णा चव्हाण पीए सेकंड चॅम्पियनशिप, गणेश विभाग मुले तुषार तानाजी बेळगाव यांच्याकडून युगात आहोत आणि या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगात गांधीजींची जे तीन माकडं आहेत ती सगळ्यांना ज्ञात आहेत. पहिलं जे आहे वाईट ऐकावं, म्हणजेच वाईट ऐकू नये, वाईट पाहू नये, आणि तिसरं वाईट बोलू नये, म्हणजे जे नकारात्मक आहे त्यासाठी तीन. आता चौथं माकडा ऍड झालेलं आहे त्याच्यात, कुठला आहे ते सगळ्यांना माहित असेल, कुठला आहे चौथं माकड? अगदी सोपं आहे, सगळ्यांच्याकडे हे माकड आहे आता, आणि हे माकड सगळ्यांना खेळवतं, म्हणजे नाव एमच आहे, एम पासूनच चालू होतं. तू वरती नेणारा एम वेगळा आणि हा एम सुद्धा वेगळा आहे. तर हा एम कशासाठी वापरायला पाहिजे, म्हणजे आयसीटी इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी चौथं माकड आज आपल्या बरोबर आहे, आणि हे चौथं माकड आपल्याला खुणवत आहे वेगवेगळे वाईट प्रकार करायला. मी जे सांगितले तीन, हे चौथं त्याच्यात ऍड झालेलं आहे, तर त्याच्यापासून आपल्याला कसं लांब राहता येईल. मी असं म्हणत नाही की तुम्ही वापरू नका मोबाईल, जरूर वापरा, पण त्याचा उपयोग सरांनी सांगितलं की कुणीतरी 125 का 300 पुस्तकं कुठे सरांनी सर दिले, गोंगडे सरांनी 300 काय ते बुक्स दिले त्यांच्या रिटायरमेंटच्या दिवशी, चांगलं काम केलं, पण हे बुक्स किती जणांनी वाचले? सरांनी माहिती सादर केली की तुम्हाला माहीत व्हावं, तर हे वाचले किती जणांनी? म्हणजेच आपल्याला काय करायला पाहिजे, त्या ग्रंथालयात जाऊन त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. म्हणजेच या मोबाईल फोनचा वापर आपल्याला कशासाठी करायला पाहिजे, की चांगलं ज्ञानार्जन करण्यासाठी. आज सायबर गुन्हेगारी वाढलेली आहे, रेग्युलर गुन्ह्यापेक्षा
सायबर गुन्हेगारी वाढलेली आहे, सायबर क्षेत्रात खूप गुन्हे वाढलेले आहेत. त्याचं कारण मूळ तर हा मोबाईल फोन. 100 विद्यार्थ्यांमध्ये फक्त 4 विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकते आणि 96% विद्यार्थी नोकरीच्या पाठीमागे धावू शकतात पण ते त्यांना नोकरी मिळत नाही. परंतु आपण कोणते BA BCOM BSc डिग्री घेतो पण तू डिग्री मिळवली म्हणजे काय नोकरी मिळते असं एक नाही, किंवा त्याला जीवनातली शिक्षण घेण्याची फार गरज आहे. हा आता फरक पडत चाललेला आहे. शेती ज्यांची आहे चांगल्या प्रकारची शेती, ऑर्गॅनिक शेती, इनऑर्गॅनिक शेती म्हणजे रासायनिक खतं वापरून आणि ऑर्गॅनिक खतं वापरून जी आपण शेती करतो, मगाशी सरांनी सांगितलं की ऑर्गॅनिक रासायनिक खतं निघालतात किंवा जी औषधं वापरतो त्यामुळे निरनिराळ्या प्रकारचे आजार आपल्याला होऊ घडलेले आहेत. तर त्यासाठी म्हणून आपण चांगल्या प्रकारची ऑर्गॅनिक शेती करून त्यातूनच आपल्या भागातील म्हणा किंवा त्या जगातील देशातील लोकांना चांगल्या प्रकारचं जीवन जगण्यासाठी म्हणून चांगल्या प्रकारची पिकं घेण्यासाठी म्हणून आपण प्रयत्न करण्याची गरज आहे. मगाशी सरांनी सांगितलं आपण स्वप्न पाहतो परंतु स्वप्न पाहण्यासाठी आपल्याला ती स्वप्न उतरवायला त्याची पराकाष्ठा करायला त्याप्रमाणे आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात त्यामुळे कार्यक्रमाची शोभाही निश्चितपणे वाढलेली आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचं आभार मानणं हे आमचं कर्तव्य आहे.